पोलीस संघाने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स वतीने शॉट ऑफ फूल करण्याचा प्रयत्न ऑन साइड ला हवेमध्ये क्षेत्र रक्षण चांगलं जजमेंट केलं. इथे कॅप्टन आहे टीमचा आणि चांगली कॅप्टनी त्यामध्ये त्याने दर्जा दाखवला चेतनेने. पहिल्या विकेटचा पतन येतोय. पहिला फलंदाज इथं शून्याचा चष्मा घालून कॅरनच्या दिशेने जात असताना गोलंडकचा शिकार फलंदाज विनायक. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शडम पूल करण्याचा प्रयत्न, कारण खेळून एलिनेशन जर पाहिलं असं जास्त घेतला होता त्यामुळे कुठेतरी संधी निर्माण झाली. तिथे मिड विकेटचा शतरक्षक चेतन याने टीमचा कॅप्टन आहे तो आणि चांगली भूमिका त्याने पार पाडली आपल्या टीमसाठी. पहिला हजरा इथे मोहन मास्टर्स या टीमला. विनायक पहिला फलंदाज बाद झाला इथे शून्यावर. त्यानंतर दुसरा फलंदाज दिनेश येथे नॉन स्ट्राइक एंडला. आता स्ट्राइकिंगला फलंदाज करतोय कुणाल. शून्यावर पहिला फलंदाज पॅनच्या दिशेने पाठवला गोलंदाज निशाल्याने. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. आता देखील चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करून देत असताना पॉवर प्ले षटकामध्ये पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. यशस्वी रक्षकाचं मी कौतुक करेन. काय तो धावला आणि जीवाच्या आकांताने त्याने तो झेल टीमला अशा प्रकारे बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का, दुसरा मोठा हादरा मोहन मास्टर्स या टीमला. टीमची धावसंख्या मात्र इथे शून्य. पहिला सामना जर आपण पहिला पोषपात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा या विरुद्ध खेळत असताना ओला स्पोर्ट्स ओला या संघाची देखील अशीच दयनीय अवस्था केली होती गोलंदाज विशाल भोईर याने. आणि आता देखील या सामन्यामध्ये चांगली तो गोलंदाजीची भूमिका पार पाडतोय, कारण पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा प्रयत्न होता दोन्ही बॅट्समनचा आणि दोन्ही बॅट्समनला पॅवेलच्या दिशेने शून्यावर पाठवलंय. बघायचं ऑन हॅट्रिकवर आहे हा गोलंदाज विकेटच्या कुंभट्यावर आहे. बघायचं हॅट्रिक पार करेल का आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत त्याने. दोन चेंडू टाकले, दोन चेंडूमध्ये दोन हादरे दिले आणि त्या हादऱ्यांचं नाव आहे कुणाल आणि एका बाजूला विनायक. आता नवीन फलंदाज चेतेश येतोय. मात्र मग संयमाने खेळावा लागेल या दोन्ही बॅट्समनला, कारण ज्याप्रमाणे दोन मोठे फलंदाज तंबूच्या दिशेने गेलेत टीमची धावसंख्या शून्य आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात झाल्याने या षटकामध्ये चांगली गोलंदाजीची भूमिका पार पाडतोय गोलंदाज विशाल. चेतनने देखील चांगला झेल टेकला डीप मध्ये. संघाचा कॅप्टन आहे, दिशादर्शक आहे, नेता आहे आणि त्यांनी देखील चांगली भूमिका पार पाडली आपल्या टीमसाठी. हा त्यामध्ये दिनेश आहे, हा देखील चांगला तंत्रशुद्ध फलंदाज आहे. मात्र कशी भूमिका असेल याची या पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकले नव्हतं. आपण पाहिलं आउटसाईड ऑस्ट्रेलियन चेंडू पीच झाला आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरतून हा चेंडू त्याला उडवायचा होता. हे ग्रामीण क्रिकेट टेनिसमध्ये खूप पाहायला मिळते. आउटसाईड द ऑफस्टमला आपण पहिल्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती, तेजेश यांनी आउटसाईड द ऑफस्टमला कसा तो कव्हर पॉईंट स्लीपर कव्हर या तिन्ही चारही क्षेत्रामध्ये तो खेळला आणि चांगली धावसंख्या उभारले. चांगल्या धावा देखील येतात कारण इनफील्ड आहे. इनफील्डला भेटल्याच्या नंतर तुम्हाला या धावसंख्या आउटसाईड द ऑफस्टमला कव्हरमध्ये केला, स्क्वेअर कट करा, तुम्ही रिशेपमध्ये केला, मिड ऑफमध्ये केला, भरपूर क्षेत्र असतात पण मेरिटवर खेळलं पाहिजे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा फसतो. पुन्हा एकदा लयबद्ध गोलंदाजी करतो. मात्र या गोलंदाजाने इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये, प्रभावित केलं बॅट्समनला, प्रभावित केले ते बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय चौथा चेंडू तो निर्धाव हाताळतोय. दोन फलंदाजांना तंबूच्या दिशेने पाठवलं दोन मोठे हादरे मोहन मास्टर्सच्या टीमला. सिंगल आणि डबल ही टेनिस क्रिकेटची आपण लाईफ लाईन समजलं जातोय. मात्र इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज इथं मोठा फटका खेळण्याचा मनसुबा व्यक्त करतात. सिंगल आणि डबलवर जरी कॉन्सन्ट्रेशन केलं तर धावसंख्या चांगली उभारू शकता. आता मात्र आउटसाईड ऑफस्टम हा चेंडू निघून गेला पंचांचा इशारा. तर हा खराब चेंडू आता अवंतरच्या स्वरूपात इथे धावसंख्या ला मात्र आकार येत आहे धावपळ. आता मात्र दोन गडीबाद चांगली गोलंदाजी करत होता. कुठेतरी संयम चुकीचा दिसला इथे पंचांना. पुन्हा एकदा इथे ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा, त्याला देखील या चेंडूवर बीट केलंय गोलंदाज दिशेने. पॉवर प्लेचा षटक कसा टाकावा त्याचं जिवंत उत्तम उदाहरण इथे गोलंदाज पेश करत असताना आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून जबरदस्ती गोलंदाजीचा प्रत्यय करत असताना हा गोलंदाज करण्याचा प्रयत्न बीट केलाय. काय दर्जेदार गोलंदाजी केली. एक वाईट जर सोडून जर आपण पाहिले तर 6-6 चेंडू त्याने मात्र इथे निर्धाव टाकले. आग ओकणारी गोलंदाजी आपल्या टीमने केली.
नियंत्रण लाईन अतिशय चांगले होतं. विश्लेषण नियंत्रण देखील आपण पाहिलं आणि अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आणि मोहन मास्टर्स या टीमला पहिल्या पावर त्याच्या षटकामध्ये फक्त एका धावावर रोखून धरलंय आणि ती धाव जर आपण पाहिली धाव अतिरिक्त स्वरूपात आली तर व्हाईटच्या स्वरूपात म्हणजे कुठल्याच बॅट्समनच्या बॅटमध्ये मात्र आता एक सिंगल आणि दिनेशला जर आपण पाहिलं तर चार चेंडूचा सामना त्याचा देखील चार चेंडू मध्ये एकही धाव बॅट मधून आली नाही आणि आता मात्र चेतेश येतो स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या विरुद्ध हर्ष येतो बॉलिंग करण्यासाठी. आता मात्र तुम्हाला विखुरलेले शत्रुक्षण पाहायला मिळेल इथे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. बघा चेतेशचा कितपत फायदा असेल कारण स्कोर बोर्ड वर आपण पाहिला तर फक्त एक धाव आहे आणि दोन फलंदाज इथं पॅरेंटच्या दिशेने पाठवले. पहिला फलंदाज विनायक पहिल्या चेंडूवर तो बाद झाला झेलच्या स्वरूपात. कुणाल चेतन याने चांगलं त्याचं झेल संपादन केलं मिडविकेट. दुसरा फलंदाज बाद झाला तो म्हणजेच कुणाल कॉट बिहाइंड द विकेट. यशरक्षक आणि चांगली भूमिका पार पडली आणि अशा प्रकारे दोन मोठे हादरे दिले गोलंदाज विश्वलने आणि त्यानंतर हर्ष देतून गोलंदाजी मार्ग चेतेशच्या विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू इनफील्डच्या आतमध्ये आडवीपर्यंत एक सिंगल कम्प्लीट केली जाते आणि आता कुठेतरी एका धावाने आपला हात उघडतोय फलंदाज चेतेश. बॅटमधून येणारी ही पहिली धाव मोहन मास्टर्सच्या टीमसाठी कारण पहिली जी धाव जोडली होती आपण ती व्हाईटच्या स्वरूपात होती. बघायचं दिनेश खूप खराब फलंदाजचं प्रदर्शन करतोय त्याची बॅट तलपायला लागेल. आता मात्र शॉर्ट फोन करण्याचा प्रयत्न आउटसाईड द ऑफस्टम तुम्ही इथे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला हेच चित्र पाहायला मिळेल. मागच्या षटकामध्ये देखील आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला होता आउटसाईड द ऑफस्टमला चेंडू कशा प्रकारे खेळायला पाहिजे आणि इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक आउटसाईड द ऑफस्टम चेंडू हा स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरतून उडवायचा होता बॅट्समनला आणि त्याला बीट करून हा चेंडू किपरच्या हातामध्ये विसावला जाईल. हर्षद पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मागवत क्षेत्रामध्ये चांगलं प्रोटेक्शन आहे. आणि प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करत असताना फलंदाज दिनेश आणि दोन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर चार. प्रेशर आहे बॅट्समन दिनेश याच्यावर, प्रेशर आहे फलंदाज चेतेश याच्यावर कारण पहिला षटक जवळजवळ निर्धाव. आताला म्हणायला काही हरकत नाही कारण पहिली एक धाव आली होती ती व्हाईटच्या स्वरूपात आली होती. दोन मुख्य धक्के दिले होते आणि आता त्या धक्क्यातून सावरून चांगली बॅटिंग तिथे करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा फर्स्ट गोल. आपण जर पाहिलं होतं ऍक्शन रिप्लाय मनाला काही हरकत नाही ज्या पद्धतीने हर्षद गोलंदाजी करतो कारण हर्षदने ओळखलंय कशा प्रकारे गोलंदाजी करावी. या गोलंदाजाला त्याचे बॅटिंग घेणे पाहिलेत कारण हे दोन प्रतिस्पर्धी संघ आहेत जे स्थानिक आहेत प्लस मायनस पॉईंट या संघांना माहिती आहे. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फक्त एक सिंगल मिळेल त्या क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन आहे आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर पाच. पाच धावा षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावर असताना काही लाजाव गोलंदाजी करतो प्रत्येक गोलंदाज आपल्या टीमसाठी विशाल याचे या स्पर्धेमध्ये मी नक्कीच कौतुक करेन. ज्याप्रमाणे त्याने पहिल्या षटक पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या सामन्यामध्ये देखील त्याची गोलंदाजी आपण पाहिली. दोन धावा दोन फलंदाज आणि एक धाव त्यांनी खेळ केली होती. दुसरा षटक हर्षद घेऊन येतो पहिला चेंडू सिंगल दुसऱ्या चेंडूवर निर्धावाला तिसरा चेंडू व दोन धावाला आत्ता लावला शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा पुन्हा एकदा त्याच ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आउटसाईडच्या ऑफस्टम्पला तुम्ही स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हे चित्र पाहावं लागेल आणि हे चित्र आपण पाहिले जवळजवळ चेतेश दिनेश याचा जर आपण खेळीचं विश्लेषण जर केलं तर एकूण त्यांनी नऊ चेंडू खेळलाय. नऊ चेंडूमध्ये फक्त तीन धावा त्यांनी अर्जित केले आणि सात धावा तो डॉट चेंडू खेळलाय. म्हणजे काय खेळाचं प्रदर्शन असेल या फलंदाजाचा खरा बॅट क्रिकेट आपण इथं पाहायला मिळतं. अक्रॉस द लाईन इज अ बॅट क्रिकेट असं नेहमीच म्हटलं जातं. हे चित्र आपण इथं पाहिले. दोन षटकांचा एकंदर खेळ संपला आणि दोन षटकामध्ये मात्र गोलंदाजी हवी ठरले फलंदाजावर.
मोहन मास्टर्स या बॅट्समनवर विनायक आणि कुटाल हे दोन फलंदाज कुठेतरी बाद झाल्यानंतर इथं चाचपडत खेळतात दोन्ही फलंदाज दिनेश आणि चेतेश. मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच मैदानामध्ये आपण असे चित्र नेहमीच पाहतो आणि हे चित्र आता देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दर्पण आहे, प्रेशर आहे मोहन मास्टर्स या टीमवर. आता मात्र टीम मीटिंग चर्चा इथं केली जाते. आपण मात्र एकंदरीत सहा खेळाडू येत आहेत आणि तिसरा षटक कुठल्या गोलंदाजाच्या कांद्यावर सोपवला जाईल वर्णी लागते तिसरा षटक टाकण्यासाठी ती म्हणजेच गोलंदाज तेजेश. तेजेश मागच्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. दोन एक षटकार, तीन चौकार, बॉलिंग देखील त्यांनी चांगली केली होती. सहा धावा दिल्या होते, एक फलंदाजाला माघारी पाठवलं होतं तोच तेजेश. मात्र आता तिसऱ्या षटकाच्या भूमिकेमध्ये त्याचे विरुद्ध चेतेश आहे. चेतेश याला देखील पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. चांगली बॉलिंग त्यांनी केली होती, मात्र आता भूमिका साकारावी लागेल ती बॅटिंगची. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल, चांगली धावसंख्या प्रस्थापित करावी लागेल. कारण चेतेश तेजेश आपण विचार केला तर चांगली त्याने बॅटिंग केली, बॅटिंग केलेला आता मला चिंग हवेमध्ये आहे. जजमेंट चुकलाय का नाही तर अतिशय चांगलं जजमेंट. शेवटच्या क्षणापर्यंत चिंगवर नजर ठेवली मिड ऑफ लॉंग ऑफ मध्ये हर्ष देणे आणि अशा प्रकारे आपण पाहतोय तर तिसरा धक्का बसेल मोहन मास्टर्स या टीमला आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे ती फक्त पाच. पाच धावा षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर तिसरा षटक टाकतोय गोलंदाज तेजेश. आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर त्याने मोठा हादरा दिलाय, मोठा धक्का दिलाय बॅट्समनला. आता मात्र नवीन फलंदाज माझ्याच्या आतमध्ये येतोय नरेंद्र. जो टीमचा कॅप्टन आहे, तो नेता आहे, नेतृत्व करतोय. मात्र आता कर्तृत्व सिद्ध करावे लागेल या फलंदाजाला कारण चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 11. दिनेशची खरा फलंदाजा प्रदर्शन मुले कुठेतरी मोहन मास्टर्स हा संघ बॅकफुटवर गेला. खूप मात्र आता संघर्ष करावा लागेल या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. आता मात्र वेट अँड वॉचची पॉलिसी पाहिली, चांगला स्वतःला स्वावरलं आणि ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये 1-1 चेंडू आलाय आणि अशा प्रकारे चार धाव अर्जित केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3-9. पहिला फलंदाज शून्यावर बाद झाला, दुसरा फलंदाज शून्यावर बाद झाला, तिसरा फलंदाज 5 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पहिला चौकार येतोय फलंदाज दिनेशच्या बॅटमधून. दिनेश खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. त्याची कुठेतरी परतफेड या फलंदाजाला करावी लागेल. जे निर्धाव खेळ चेंडू तो खेळलाय आणि त्याची परतफेड करत असताना अशीच चौकार षटकाऱ्यांची लयलूट तुम्हाला करावी लागेल. कारण तुमच्या समोर एक बलाढ्य संघ आहे पोषपात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा. या टीममध्ये तेजेश सारखा आक्रमक फलंदाज, त्याची बॅटिंग आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली. 3 षटकांच्या मध्ये 37 धावा त्यांनी सजवल्या आणि तो मात्र आता इथे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये राईट अमाऊंट विकेट पहिला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्याच्या विरुद्ध दिनेश आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. क्षणामध्ये थोडीशी फेरबदल आपल्याला पाहायला मिळते कारण दिनेशच्या बॅटमधून एक चौकार आला ऑन साईडला विकेट क्षेत्रामध्ये. जबरदस्त आता कुठेतरी फॉर्म मध्ये दिसतो ह्या बॅट्समन. अक्षरशः तो तुटून पडलाय गोलंदाज तेजेश याच्यावर हवी ठरलाय आणि दोन मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आले. एक आपण पाहिला चौकार आला, त्याच्यानंतर एक मोठा षटकार आला आणि या 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. आता मात्र नक्कीच या गोलंदाजाला टार्गेट केलं, या गोलंदाजाला लक्ष केलंय गोलंदाज तेजेश. याला पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती या गोलंदाजाला, मात्र त्या दोन चेंडूवर अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज दिनेश आणि अशीच बॅटिंग अपेक्षित असेल. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला विकेट क्षेत्रामध्ये विशाल होऊन तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अशा प्रकारे हा चौथा मोहरा इथे तंबूच्या दिशेने दिनेशच्या रूपामध्ये आणि छेडच्या स्वरूपात बाद झालाय. एकूण त्यांनी धावसंख्या उभारली आपल्या टीमसाठी 13, एक चौकार आणि षटकाऱ्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 15 बसलेला हा चौथा मोठा धक्का मोहन मास्टर्स या टीमला. मात्र आपण पाहतोय एका बाजूला हार्ड हिटिंग बॅट्समन आहे नरेंद्र, ज्याची खेळी आम्ही पाहिले चांगला बॅट्समन आहे तो. मात्र चेंडू आपण पाहिले तर आता कमी आहे त्याच्याकडे, फक्त 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन चेंडू अजून शिल्लक आहे या
षटकातील दोन विकेट मिळवले, दहा धावा देखील खर्च केले. आता मात्र नवीन फलंदाज येतो भावेश एका बाजूला, नरेंद्र आहे क्रमांक पाच वर. एकच धावा समाधान काम आणतोय फलंदाज नरेंद्र. आपण जर पाहिलं जेव्हा दिनेश बाद झाला होता स्ट्राईक त्यांनी ठेवायला पाहिजे होती आपल्या स्वतःकडे, कारण त्या फलंदाजाकडे शब्द आहे आणि चांगलं स्कोर कार्ड जर तुम्हाला उभारायचं असेल तर चांगली बॅटिंग अपेक्षित असेल. खेळ सुटल्यानंतर फक्त एक सिंगल मिळते, सोळा ही धावसंख्या स्कोर बोर्ड उभारली जाते आणि शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील गोलंदाज मार्को तेजी कुठेतरी कमबॅक करते चौथ्या षटकात आल्यानंतर आपल्या टीमसाठी. बॅटफोर्ड गेला ऑन साईड ला, इथं स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन फसतोय आणि नक्कीच मात्र त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय गोलंदाज तेजीश याने. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर मोठा षटकार आला, चौथ्या चेंडूवर विकेट आली, पाचव्या चेंडूवर सिंगल आली आणि सहावा चेंडू जिंकला. तीन षटकांचा खेळ संपला, सोळा धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना मोहन मासूस या टीमला खराब परिस्थितीला सामोरं जातात, कारण विनायक आणि कुणाल हे दोन फलंदाज लवकर तंबूच्या दिशेने गेल्यानंतर थोडासा मानसिक दबाव येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. त्याच्या दिनेश यांनी संत गतीने बॅटिंग केली, जरी त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार आला आणि आता मात्र नरेंद्र खेळतोय नॉन स्ट्रायकिंग आणि भावेश स्ट्रायकिंग गेमला. शेवटचं सहा चेंडू शिल्लक आहेत, बघायचं सहा चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाज चेतन येथे गोलंदाजी मार्गवर. टीमचा कॅप्टन आहे तो, दिशा दर्शक आहे. आता उलट दिशा दाखवावी लागेल आपल्या टीमसाठी, कारण मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी केली होती चेतन याने. 17 धावा शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या आणि हा स्लॉगिंग ओव्हर देखील शेवटचा षटक त्याच्याकडे सोपवला जाईल. चेतन तैयार गोलंदाजी मार्ग, पहिला चेंडू. ओहो सुरेख चेंडू आणि आता मात्र इथे धाव खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता नरेंद्र याचा आणि पहिला चेंडू तो निर्धाव टाकतोय गोलंदाज चेतन भविष्याच्या विरुद्ध. शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत. मी तर म्हणेन दिनेश याचा जो झेल टिपला होता तेव्हा कुठेतरी निर्णय चुकलाय फलंदाज नरेंद्र याचा. नक्कीच मात्र यष्टी रक्षक जर मागे असेल तर तुम्ही धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला. यष्टी रक्षक जर क्लोज यष्टीच्या समीप जर उभा राहिला आणि त्याच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडू जर दिसावला तर मात्र निर्धाव चेंडूची घोषणा पंच करतील. प्रत्येक स्पर्धेचे नियम वेगवेगळे असतात. पुढचा चेंडू आता मात्र ओळखी चुकी ऑफ साईडला, इथे वाडीश लॉंगऑफ क्षेत्रामध्ये सतीश कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि अशा प्रकारे इथे हा चौथा पाचवा फलंदाज बाद झाला टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 16. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत गोलंदाजी मार्कवर. चेतनला पहिला यश मिळते ऑन साईडला, तिथे खेळला जातोय क्षण इथं पाहायला मिळते जयेश गोयल यांच्याकडनं आणि दोन धावा मिळतात बॅट्समन नरेंद्र याला. दोन धावांनी नरेंद्र आपला हात उघडतोय. दोन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 18. आपण पाहतोय दोन कॅप्टन मैदानच्या आतमध्ये आहेत, एका बाजूला चेतन आहे तो चांगली गोलंदाजी करतोय आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एंड फलंदाज नरेंद्र आहे ज्याच्या बॅटमध्ये मात्र दोन धावांची खेळी आपण पाहिली.
ही चेंडू शिल्लक आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असा हा सामना म्हणजे आतमध्ये बघायचं आहे कुठला कॅप्टन कुठल्या कॅप्टनवर हबी ठरतोय. वरचा पाहायला मिळाला तिथे वाडीत लॉंगावर सुपर ओव्हर मध्ये येणार हा पहिला षटकार नरेंद्रच्या बॅटने. 6 बनवटींची धावसंख्या स्कोर 24 चेतन चेतनच्या विरुद्ध चढवलेला हा हल्ला ऑफ साइड ला. स्ट्रोक साठी चांगली जागा निवडली. वेट अँड फॉरवर्डची पॉलिसी आपण पाहिली. थांबला स्वतःला सावरला स्ट्रोक साठी जागा बनवली आणि